नमस्कार आज आपण खूप मोठी समस्या दूर करणार आहोत तीही घरगुती पद्धतीने आजकाल सर्वांच्याच घरामध्ये भरपूर कॉकरच झालेल्या आहेत आपल्याला अगदी एक दोन कॉकरच जरी दिसायला लागले तर त्याची संख्या ही खूप लवकर झपाट्याने वाढत असते घरामध्ये रोगराई सुद्धा पसरते आणि आपल्याला याचा भरपूर त्रास देखील होऊ लागतो तर हा त्रास दूर करण्यासाठी मी असा रामबाण उपाय घेऊन आलेले आहे की एकदाच हा उपाय वापराल तर हा त्रास तुमचा दूर होईल फक्त तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे या संबंधीची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर कॉक्रोच हे पूर्णपणे घालवण्यासाठी आपण घरातील फक्त दोन साहित्याचा वापर करणार आहोत तर त्यामध्ये पहिला आहे ते डांबर गोळ्या याला स्नेप्टोलिनच्या गोळ्या असंही म्हटलं जाते ह्या ज्या गोळ्या आहे आपण टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये ठेवण्यासाठी सुद्धा ह्या गोळ्यांचा वापर करत असतो ह्या गोळ्यांना एकदम स्ट्रॉंग असा सुगंध असतो काहींना ह्या गोळ्यांचा जो वास आहे तो आवडतो तर काहींना आवडतसुद्धा नाही तर आपल्याला ह्या डांबर गोळ्या घ्यायच्या आहे तर मी चार घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडा कमी अधिकही घेऊ शकतात त्यानुसारच आपल्याला लागणार आहे कापूर कापूर हा सुद्धा आपल्या प्रत्येकांच्याच घरामध्ये उपलब्ध असतो तर कापूरच्या वड्यासुद्धा ह्या चार ते पाच घेतलेल्या आहे तर आता कापूर आणि डांबरच्या गोळ्या ह्या आपल्याला कुठून घ्यायचं आहे तर कुठताना एखादी भांडं वगैरे आपल्याला घ्यायचं नाही कारण ह्या गोळ्यांचा वास जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे आणि भांड्याचा सुद्धा लवकर ह्या जाणार नाही तर त्यासाठी पेपर घ्यायचा आहे तर असं पेपरमध्ये ठेवून वरतून पुन्हा पेपर हा ठेवून एखादी जड वस्तूने म्हणजेच ठेचणीने हे ठेचून घ्यायचं आहे छान डांबर गोड्या आणि कापूराची मस्त अशी पावडर झालेली आहे बारीक अशी एकदम बारीकच आपल्याला ही पावडर पूर्णपणे करायची आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम पिठासारखी ही पावडर झालेली आहे आता डांबर गोड्या आणि कापूर हा कुटून घेतलेला आहे खूपच एकदम स्ट्रॉंग असा हा वास आता येत आहे आपण जर का अशा ह्या गोळ्या घरामध्ये ठेवल्या तर महिनाभरामध्ये हा गोड्या छोट्या होत असतात पण, पण ही जी पावडर आपण करून घेणार आहोत ही पुड्यांमध्ये बांधून घेतल्यामुळे तसा स्ट्रॉंग असा हा वास राहणार आहे आणि पावडरसुद्धा तशीच ही राहणार आहे लवकरही विरघळणार नाही त्यानंतर असे छोटे छोटे हे तुकडे केलेले आहे कागदाचे एक प्रकारे अगदी छोटी ही पुडी बांधता येईल एवढे असे तुकडे करायचे आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता साधारण अर्धा चमचा इतपत ही पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि ही पुडी बांधायची आहे अशा पद्धतीने जर का तुम्हाला पुडी बांधता जमत नसेल तर अशी गुंडाळून घेतली आणि त्याला दोऱ्या वगैरे बांधून घेतला तरी सुद्धा चालतं तर कॉक्रोचं प्रमाण हे आपल्या घरामध्ये किती प्रमाणामध्ये आहे त्यानुसार तुम्ही ही जी पावडर आहे ती कमी अधिकही करू शकतात तर ह्या उपायासोबतच आपल्याला घरामध्ये स्वच्छता सुद्धा ठेवायची आहे जर का आपल्या घरामध्ये हार्डवेअरचे बॉक्स असले तर ते पूर्णपणे घराच्या बाहेर काढायचे आहे कारण हार्डवेअरच्या बॉक्समध्ये जास्त प्रमाणामध्ये जे कॉक्रज आहेत ते असतात आणि कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे लगेचच त्यांची संख्या वाढायला जास्त वेळही लागत नाही आणि अधूनमधून सुद्धा आपल्याला घरामध्ये स्वच्छताही ठेवायची आहे तर हा जो उपाय आहे मी याआधीच केलेला आहे आधी भरपूर कॉक्रोच होते त्यानंतर हा उपाय केल्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये कॉक्रोच हे पूर्णपणे कमी झालेले आहे त्यानंतरच मी तुमच्यासमोर ही रेमेडी घेऊन आलेली आहे कॉक्रोच घराच्या बाहेर पडवण्याची तर आता ह्या ज्या पुड्या आहे आपल्याला आप बाजूला ठेवायच्या आहे आणि ही जी ले 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 पावडर आपण राहू दिलेली आहे त्या पावडरचं करायचं काय तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे एखादी पाण्याची बॉटल तर अशा प्रकारे ही बॉटल घेतलेली आहे थोडी लहान किंवा मोठ्या साईज मध्ये तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला झाकण घ्यायचं आहे एक दिवा लावून घ्यायचा आहे दिवा हाचा लावून घेतल्यानंतर आपल्याला एखादी सेफ्टी पिन किंवा सोई घ्यायची आहे आणि दिव्यावरती अशा प्रकारे घेतलेली सेफ्टी पिन जी आहे ती गरम करून घ्यायची आहे आणि गरम केलेली सेफ्टी पिन ही झाकणाला अशी टोचली का लगेचच झाकणाला छिद्र पडत असतं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अगदी छोटे आपल्याला हे छिद्रे बाटलीच्या झाकणाला करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर ह्या बाटलीपासून आपण एक स्प्रे बॉटल बनवणार आहोत जर का तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर ती तुम्ही घेऊ शकता जर का स्प्रे बॉटल नसेल तर अशा प्रकारे एखादी बाटली घेऊन त्या बाटलीच्या झाकणाला छिद्रे करायची आहे सुई किंवा सेफ्टी पिन ही गरम करून टोचली का अगदी सहज हे छिद्रे होत असतात तर साधारण पाच ते सहा छिद्रे असे हे करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात अगदी सहज हे छिद्रे होत आहे जास्त काही याला ताकजाग करायची गरज नाही आता दिव्याचं काम आपलं संपलेलं आहे तर घेतलेलं झाकण हे बाटलीला लावायचं आहे त्याआधी बाटलीमध्ये आपण पाणी भरून घेतलेलं आहे आणि घेत भरून घेतलेल्या पाण्यामध्ये ही जी पावडर आहे डांबर गोड्या आणि कापूरची ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर बाटलीला आपल्याला लावायचं आहे झाकण आणि ही जी पावडर आहे आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे तर लगेचच ही विरघळत नाही तर एक ते दीड तासानंतर पाण्यामध्ये ही जी पावडर आहे ती विरघळत असते तर पूर्णपणे ही पावडर आपल्याला विरघळू द्यायची आहे त्यानंतर आता ह्या बाटलीचा आणि आपण ज्या पुड्या करून घेतलेल्या आहे याचा वापर घरामध्ये कॉक्रोच पळवण्यासाठी किंवा कॉक्रोच दूर करण्यासाठी कसा करायचा ते पाहूया तर पुड्या ज्या आहेत त्या पुड्यांना सुद्धा आपल्याला सेफ्टी पिनने किंवा सुईने थोडेसे छिद्रे करून घ्यायचे आहे म्हणजे जो यामध्ये स्ट्रॉंग वास आहे डांबर गोळ्या आणि कापूरचा तो अतिप्रमाणात येईल अशा सर्वच पुड्यांना आपल्याला छिद्र हे करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी तीन ते चार असे होल पाळायचे आहे टोसलं का लगेचच या पुड्यांना छिद्रे पडत असतात आणि पावडर सुद्धा बाहेर निघत नाही कारण अगदी अलगत अगदी बारीक बारीक आपल्याला हे छिद्रे करायचे आहे पूर्ण पुड्याला हे छिद्रे करून घेतलेले आहे त्यानंतर ह्या ज्या पुळ्या आहेत आणि स्प्रे बॉटल याचा वापर कसा करायचा ते आपण पाहूया तर आपल्या घरामध्ये ज्याही ठिकाणी तुम्हाला वाटत असेल का या ठिकाणी कॉकरोचचं प्रमाण हे जास्त आहे त्या ठिकाणी ही पुळी अशी घ्यायची आहे ठेवायची आहे आणि शक्यतो कपाडाच्या खाली कॉट खाली सोप्याखाली ही जी अशी अडचणीची जागा आहे ना त्या ठिकाणी कॉकरोच हे जास्त असतात तर अशा ह्या पुळ्या आपल्याला एक एक ठेवून घ्यायची आहे त्यासोबतच अशा प्रकारचे आपल्या घरामध्ये काही कार्टूनचे बॉक्स असतात तर त्या बॉक्सच्या मागे ठेवायचे आहे त्यासोबतच किचनमध्ये सुद्धा हे जास्त प्रमाणामध्ये असतात शक्यतो सिलेंडरच्या जवळ हे कॉक्रोच जास्त असल्यामुळे सिलेंडरजवळसुद्धा हे पुढे आपल्याला ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या पुढे ठेवून घ्यायचे आहे तर मुलांचे नोटबुक किंवा बुक असतात त्या ठिकाणी सुद्धा एखाद कॉक्रोच असल्यामुळे मुलं हे घाबरतात तर या ठिकाणी सुद्धा मी एक अशी पुळी ठेवून घेते म्हणजे कॉक्रोच हा असणार नाही आणि असलेला कॉक्रोच हा सहज निघून जाईल त्यासोबतच आपल्याला जो स्प्रे आपण करून घेतलेला आहे तो सुद्धा घरामध्ये स्प्रे करायचा आहे तर महिन्यातून एक ते दोन वेळेस घरामध्ये अशा प्रकारे स्प्रे केल्यामुळे कॉक्रोजे पूर्णपणे कमी होतात म्हणजे नाहीसे होतात तर तुम्ही पाहू शकता एखाद जर का आपल्या घरामध्ये कॉक्रोच दिसला तर त्या कॉक्रोचवरतीसुद्धा आपल्याला ह्या पाण्याचा स्प्रे अशा प्रकारे करायचा आहे म्हणजेच कॉक्रोच हा लगेचच बाहेर पडेल तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा सबस्क्राइब केल्यानंतर ही प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटू आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद